बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांचे रिमेक येत आहेत, मात्र एका सिनेमाचा 4 वेळा रिमेक कधीच झालेला नव्हता। हे भाग्य देवदास या सिनेमाच्या नशिबी आले। देवदास हा एकमेव असा सिनेमा ठरलाय की ज्याचं आता 4थं वर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। हे वर्जन घेऊन येत आहे सुधीर मिश्रा, आणि या सिनेमात देवदास म्हणून आपल्या समोर येणार आहे फरहान अख्तर। १९५५ मध्ये दिलीप कुमार झाले देवदास, 2002 मध्ये शाहरुख खाननं साकारलं देवदासचं आयकॉनिक कॅरेक्टर, आणि 2009 मध्ये अभय देओल बनला मॉडर्न देवदास। आणि आता वेळ आली आहे फरहान अख्तरची। सारं काही नीट घडलं तर फरहान अख्तर बनणारे बॉलिवूडचा नेक्स्ट देवदास। दिग्दर्शक सुधीर मिश्रा फरहान सोबत बनवणारे देवदास। कथा तयार आहे, मात्र सुधीर मिश्रांना थोडी वाट पाहावी लागणार आहे, कारण फरहान आणि देवदास यांच्यामध्ये आले जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि डॉन 2 हे दोन सिनेमे। आता सुधीर मिश्रांकडे वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही। फरहान वगैरह जब ये जिंदगी मिलेगी दोबारा रिलीज हो, डॉन रिलीज हो, उसके बाद बनेगी। सुधीर मिश्रा यांचं हे प्रोजेक्ट तसं तर 2 वर्ष जुनं आहे। याआधी त्यांना शायनी आहुजाला देवदास बनवायचं होतं, पण शायनीला आपल्या मोलकरणीवर रेप करण्याच्या आरोपाखाली जेलमध्ये जावं लागलं। यानंतर सुधीर यांनी फरहानला हा रोल देण्याचा निर्णय घेतला, आणि फरहान सध्या बिझी असला तरीही सुधीर त्याच्यासाठी थांबायला तयार आहेत। या सिनेमात पारोची भूमिका करीना कपूर करणार असल्याची चर्चा आहे, जिच्यासोबत सुधीर यांनी चमेली हा सिनेमा केला होता। तर चंद्रमुखीच्या रोलमध्ये दिसणारे चित्रांगदा सिंग, जी सुधीर मिश्रांच्या टीमचा एक अविभाज्य भाग आहे। फरहान प्रमाणेच बेबोची डायरी ही सध्या फुल आहे, आणि पुढचे 8 महिने तरी करीनाकडे अजिबात डेट्स नाहीयेत। फरहानलाही फ्री व्हायला साधारण तेवढाच वेळ लागणार आहे, म्हणजे सुधीर मिश्रांचा देवदास थेट पुढच्या वर्षी सुरू होऊ शकतो। आता जर फरहानने हा सिनेमा केला तर ते फरहानसाठी एक खूप मोठं चॅलेंज असेल, कारण त्याला काहीतरी असं करून दाखवावं लागेल की ज्यामुळे प्रेक्षक जुन्या देवदासला विसरून जातील। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी।